मी नीरजा, मी आयसरमध्ये असते आणि शिकताना मी केमिस्ट्री शिकली आहे, पण त्याचबरोबर मला चित्र काढायला, पॉटरी करायला, रंगवायला खूप आवडतं. सो ज्यावेळी मला विचार करायचा होता की मी कशाविषयी बोलू, एकच विषय सुचला मला की जो सगळ्या गोष्टींना असा एकसारखा बांधून ठेवलं आहे त्यांनी आपल्याला, व्हॉट इज इट? कलर, राईट? आणि कलर फक्त केमिस्ट्रीमध्ये आहे असं नाही, आपण फिजिक्समध्ये कलर विषय शिकतो, आपण बायोलॉजीमध्ये कलर विषय शिकतो, इतकंच काय आपण आज थोडंसं मॅथमॅटिक्स ऑफ कलर याच्याविषयी पण बोलणार आहोत की फक्त फिजिक्स केमिस्ट्री बायोमध्ये नाही तर मॅथमॅटिशियन्स कलरचा कसा विचार करतात हे आज आपण बघणार आहोत. आणि तुम्ही समजा कलर सायंटिस्टना विचारलं तर कलर सायंटिस्ट नावाची ॲक्च्युली अशी एक म्हणजे असं प्रोफेशन आहे बरं का, त्यांना खूप पैसे मिळतात. कुठे कुठे काम करतात हे कलर सायंटिस्ट्स विचार करू शकता? टेक्सटाईल इंडस्ट्रीमध्ये करतात, कशाबद्दल स्टडी करताना? काइट्स, लाईट बद्दल स्टडी करताना, बरोबर? जे लाईटचा अभ्यास करतात. त्याचबरोबर कॉस्मेटिक इंडस्ट्रीमध्ये मेकअप कलरचा खूप वापर होतो, अजून फोटोग्राफी, आणि तुमच्या सगळ्यांचं आवडतं असं एक फील्ड आहे मूवीज. म्हणून मी तुम्हाला मगाशी विचारलं की तुमची सगळ्यात लाडकी ॲनिमेशन फिल्म कोणती आहे. ॲनिमेशन सायंटिस्ट ना किंवा ॲनिमेशन जे तयार करतात, पिक्सारमध्ये काम करणारे, डिझनीमध्ये काम करणारे, त्यांना इतका कलरचा विचार करायला लागतो, प्रत्येक फ्रेममध्ये कुठला कलर घालायचा, कुठला नाही घालायचा, त्या कॅरेक्टरचा मूड कसा आहे. म्हणजे टँगल्डमध्ये दरवेळी ती आई येते त्यावेळी मागणाचा लाल कलर असतो, टू शो द अँगर, टू शो द रेज, राईट? किंवा इवन माझी लाडकी फिल्म लायन किंग, लायन किंगमध्ये तो सनसेट होताना दाखवला आहे, नंतर ज्यावेळी तो सिम्बा हरतो त्यावेळेचा सनसेट आणि पहिला सनसेट याच्यामध्ये किती फरक आहे. नंतरचा सनसेट खूप जास्त लाल दाखवला आहे, का? कारण इमोशन आहे त्याच्यामध्ये जास्त. आणि त्यामुळे कलर सायंटिस्टना आपण समजा विचारलं की कलर म्हणजे नक्की काय हो, बरेच जण हसायला लागतात. तुम्ही बघा, मोठे मोठे कलर सायंटिस्ट म्हणतात आम्हाला नाही माहिती कलर म्हणजे काय, इट्स बियॉन्ड सायन्स, इट हॅज अ लॉट ऑफ इमोशन इन इट, इट हॅज अ लॉट ऑफ सायकॉलॉजी इन इट. सो कलर सायकॉलॉजीचा पण अभ्यास केला जातो. त्यामुळे आपण आज कलरविषयी बोलतो आहे, बट लेट्स थिंक हाऊ कलर हॅज शेप्ड आर लाईव्स. आपल्या इतिहासापासनं म्हणजे आपल्याला हिस्ट्रीमधनं आजपर्यंत कलरनी एकत्र आणलं आहे, कलरमुळे गोष्टी किंवा माणसं विभागली गेली आहेत, कलरनी एकत्र आली आहेत, पॉलिटिशियन्सनी त्याचा खूप जास्त वापर केला आहे वेगवेगळ्या गोष्टींमध्ये. सो लेट्स टेक अ लुक थ्रू द जर्नी ऑफ कलर टुडे. ओके, सो कोण आहे? न्यूटन, बरोबर आहे. मी आज व्हाईट घालून का आली आहे, कारण न्यूटन बाबांनी सांगितलं होतं की काय सांगितलं होतं, सूर्याच्या व्हाईट लाईटमध्ये 7 वेगवेगळे रंग दिसले, त्याला प्रिझम त्यांनी ठेवलं आणि ते ही सॉ दॅट इट्स मेड अप ऑफ रेनबो ऑफ कलर्स. खरी गंमत म्हणजे त्याला 7 रंग दिसले नाहीत, त्याला 5 रंग दिसले, पण त्याला 7 हा आकडा खूप आवडायचा म्हणून त्यांनी त्याच्यात ऑरेंज आणि इंडिगो ॲड केले. ते नव्हते विबग्योरमध्ये, ऑरेंज आणि इंडिगो दिसत नाहीत. तुम्ही प्रिझम घेऊन समजा बघितलं एवढ्या क्लिअरली तुम्हाला ऑरेंज आणि इंडिगो दिसत नाहीत, पण त्याला ॲड करायचं होते म्हणून त्यांनी ते केले, कारण त्याला 7 आकडा आवडायचा आणि मग अख्खं जग विबग्योर फॉलो करायला लागलं. पण न्यूटनचं जीनियस किंवा न्यूटनचं जी खरी बुद्धिमत्ता आहे ती ह्याच्यात नाही. सगळ्यांनी आधी पाहिलं होतं की सूर्यप्रकाश हा 7 रंगाचा असतो, कुठे पाहिलं असेल? इंद्रधनुष्य पाहिलं असेल, बबल्स सगळ्यांनी लहानपणी बघितले असतील, सोप वॉटरचे बबल्स तुम्ही सगळ्यांनी केलेत, त्यांनीही केले असतील. त्यांनी खरं डोकं कुठे वापरलं? त्यांनी दुसरा प्रिझम लावला आणि हे 7 रंग परत एकत्र घेऊन त्याचा परत व्हाईट लाईट तयार होतो हे दाखवलं, शोईंग दॅट व्हाईट लाईट इज मेड अप ऑफ ऑल ऑफ दीज वेवलेन्थ्स, राईट? इफ यू थिंक अबाउट इट, हा आपला खरं तर हा विजिबल स्पेक्ट्रम आहे. आपल्याला माहिती आहे लाईटमध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारचे वेवलेन्थ्स आहेत, त्याच्यापैकी 400 ते 700 आपल्याला व्हिजिबल रिजन दिसतो. ह्याच्यामध्ये समजा ती वेवलेंथ असेल तर आपल्याला एखाद्या गोष्टीचा रंग दिसतो, बरोबर आहे? एव्हरी वन इज विथ मी ऑन दिस वन.
मग ह्या साईडला काय आहे, एक मिनटं मागे जा, हां ह्या साईडला काय आहे, 400 खाली यू हॅव यू व्ही, यू हॅव एक्सरेज, रिअली हाय एनर्जी वेवलेंथ्स, राईट? अँड ऑन दिस साईड वॉट डू यू हॅव, इन्फ्रारेड, मायक्रोवेव्ज आहेत, रेडिओ वेव्ज आहेत, लॉंग रेंज वेवलेंथ्स, राईट? आज आपण फक्त या 400 ते 700 बोलणार आहोत. पण मग ह्या सगळ्याच्यात ऑरेंज कुठे आहे? इफ यू रिअली थिंक अबाउट इट, ऑरेंज फारसा पटकन दिसत नाही. ब्राऊन दिसतोय का? ब्राऊन दिसतोय? पिंक दिसतोय? नाही दिसत आहे. बघा, मॅजेंटा दिसतोय? नाही दिसत आहे. सो सून यू विल रिअलाइज की एका स्ट्रेट लाईनवरती आपल्याला कलर्स दाखवता येणार नाहीत. वी हॅव टू थिंक अबाउट डिफरंट वे ऑफ रिप्रेझेंटिंग दीज कलर्स. आणि म्हणूनच सायंटिस्टनी मग दुसरा पॅरामीटर घातला, ल्युमिनन्स. ल्युमिनन्स म्हणजे काय? किती लाईट पडतोय किंवा किती लाईट आहे. त्याचमुळे जर का मी लाल रंग घेतला आणि त्याचा खूप लाईट शेड बघितली तर ती पिंक दिसते, आणि खूप डार्क शेड बघितली तर ती ब्राऊन दिसते, राईट? सो सुर बी नेक्स्ट वन. आणि म्हणून कलर सायंटिस्ट स्लोली स्टार्टेड थिंकिंग अबाउट ग्राफिंग कलर्स इन द फॉर्म ऑफ एक्स वाय ग्राफ. की ल्युमिनन्स आहे तुमचा वाय ॲक्सेसवरती, वेवलेंथ आहे एक्स ॲक्सेसवरती, आणि मग आपल्याला बऱ्यापैकी आजूबाजूला जे आपले रंग दिसतात ते दाखवता आले. इनफॅक्ट गंमत म्हणजे ब्राऊन आणि ऑरेंज एकच रंग आहे, बरं का? फक्त ल्युमिनन्समध्ये फरक आहे. तर तुम्ही सगळ्यांकडे मोबाईल आहे घरी, कोणाकडे, म्हणजे तुमच्याकडे नसेल पण घरी कोणाकडे तरी मोबाईल आहे. एक काम करा, घरी जा आणि ऑरेंज कलर सर्च करा, ऑरेंज कलरनी तुमची स्क्रीन भरा मोबाईलची. आणि जर का मी माझ्या मोबाईलचा ब्राईटनेस कमी 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 करत गेले, यू विल सून से की हा ऑरेंज नाही, हा तर ब्राऊन आहे, राईट? सो ल्युमिनन्स इज अन इम्पॉर्टंट पॅरामीटर वेन वी आर परसिविंग कलर्स, राईट? सगळे माझ्या बरोबर आहेत? ओके. आणि सून वी विल रिअलाइज दॅट वी कांट इवन ग्राफ थिंग्स इन 2D, वी हॅव टू थिंक अबाउट अ 3D रिप्रेझेंटेशन ऑफ कलर. आणि का ते आपण पुढे बघणार आहोत. सो आपण हे 2Dवालं रिप्रेझेंटेशन खूप आधीपासून करत आलो आहे. सो हे 1776 हॅरिसनी पहिल्यांदा कलर व्हील घातलं. आज आपण साधारणत असं एक कलर व्हील बघतो. बेसिकली रंग कोणता आहे ह्याच्याविषयी आपल्याला कायम उत्सुकता वाटत आलेली आहे माणसाला. मग कसे आणले आपण रंग? थोडंसं एक म्हणजे हिस्ट्रीमध्ये जाऊन बघूया. काय दिसत आहे? पेंटिंग. कुठलं पेंटिंग आहे? केव्ह पेंटिंग आहे. सो आल्टिमारा बायसन म्हणून हा स्पेनच्या एका पर्टिक्युलर केव्हमध्ये खूप फेमस पेंटिंग आहे. कुठला रंग आहे? रेड. रेड कलर कुठनं आणला असेल त्यावेळी त्या माणसानी? रक्तातला रंग इतकी वर्ष समजा राहिला तर तो राहतो का लाल? नाही. सो रक्त तर नाही वापरलं त्यांनी. माती, वेगवेगळ्या रंगाची माती होती. कोणतं तरी फूल वापरता येईल. अजून काय वापरता आलं असेल? तर फूल किंवा जे बायोलॉजिकल पिगमेंट्स म्हणतो की जे आपल्याला बायोलॉजीतनं मिळतात किंवा झाडं, फुलं, पानं ह्यांच्यातनं मिळणारे पिगमेंट्स हे काही वेळाने खराब होतात, डिग्रेड होतात, त्यांचा रंग काळा पडतो. त्यामुळे असं वर्षानुवर्ष किंवा शतकानुशतकं समजा त्याला तसंच लाल राहायचं असेल तर त्याला बरेचदा मिनरल पेंट्स वापरतो आपण त्याच्यामध्ये. आणि त्यावेळच्या माणसांनी त्याला कळलं होतं की हेमाईटसारखं मिनरल हे मिळतं. इनफॅक्ट ते समजा त्याच्यात पाणी गेलं तर ते यलो ऑकर होतो त्याचा, आणि तेच तुम्ही भट्टीत टाकलं तर परत हे आयनचं कंपाऊंड तुम्हाला लाल रंगाचं छान असं ब्राईट लाल मिळतं. आणि ते वापरायचे. ओके, द नेक्स्ट वन हिअर. हा कोणाला माहिती आहे का हे काय प्रकारचं चित्र आहे? हे कार्पेट आहे. अफगाणिस्तान, अफगाण कार्पेट सगळ्यांना माहिती आहेत. हां, अफगाणिस्तान हे कार्पेटसाठी खूप प्रसिद्ध होतं तसं. मग तिकडे हे लाल रंगाचे कार्पेट्स आपल्याला खूप, म्हणजे त्यांचे बलुची रग्ज म्हणून म्हणतात त्याला, आणि लाल रंगाची कार्पेट्स आहेत. कुठनं आला असेल लाल रंग? बीटरूट. अगेन बीटरूट आहे ना. प्रॉब्लेम बीटरूटचा असा आहे की ओव्हर टाईम काय होणार आहे? बायोडिग्रेडेबल आहे, खराब होणार आहे. तर हा लाल रंग ॲक्च्युली एका प्रकारच्या किड्याच्या शेलमधनं काढतात ते. कार्बिन डाय मिळतो, हा एका किड्याच्या शेलमधनं मिळतो त्यांना, आणि तो ते वापरू शकतात.
वर्षानुवर्ष पिढ्यानुपिढ्या त्यांनी हे बलुचिरित रक्त असे तयार केलेत. पुढचं चित्र बघूया, थोडंसं भारतामध्ये येऊया. हे काय वाटतंय, कुठला रंग आहे? येलो ऑरेंज रंग आहे. कुठनं आला असेल? सँडपासनं. अजून काही गेसेस आहेत? हां, रस्ट. शूपासनं तयार झालेला रंग आहे हा. गाईच्या शूपासनं किंवा गोमूत्रापासनं एक्स्ट्रॅक्ट करून इंडियन येलो नावाचा रंग मिळतो. तिच्या ते एक्स्ट्रॅक्ट करून ते असे येलो दगड बनवतात. का बरं गाईची शू इतकी येलो असेल? तर त्या गाईला आधी खूप आंबे खायला देतात, जेणेकरून ते त्याचं जे पिगमेंट आहे ते तिच्या शूतनं बाहेर निघतं आणि वी गेट दिस इंडियन येलो. इनफॅक्ट आपली जी सगळी पट्टचित्रं आहेत त्यातला जो येलो आहे, बऱ्यापैकी येलो ऑरेंज हा सगळा इंडियन येलो आहे. त्यातला जो ग्रीन आहे तो इंडियन येलो आणि इंडिगो बनवून तयार झालेला आहे. इथे अजून एक माझ्याकडे बोधिसत्व पद्मपाणी यांचं चित्र आहे. कुठे कोणी पाहिलंय का हे चित्र? अजंतामध्ये आहे, 5व्या शतकातलं. कुठले रंग नाही आहेत ह्याच्यात? सो ग्रीन नाही दिसत आहे, ब्लू खूप कमी दिसतोय. ह्याचं कारण की ब्लू आणि ग्रीन हे खूप अवघड होते आपल्याला तयार करणं, नव्हते ते आपल्याकडे. आपल्याला दरवेळी ते पर्शियामधनं तो प्रशियन ब्लू इम्पोर्ट करायला लागायचा, म्हणून त्याच्या गळ्यातला फक्त मणी छोट्यातला छोटा भाग हा त्या ब्लू कलरनी दाखवलेला आहे. इट वॉज व्हेरी व्हेरी रेअर टू गेट दॅट ब्लू कलर. तुम्ही बघा, इवन ख्रिश्चन पेंटिंग्स बघितली तर जो खूप महत्त्वाचा व्यक्ती आहे पेंटिंगमधला जीजस, त्याचे रोब्स ब्लूमध्ये असतात, बाकी सगळ्यांचे रोब्स हे वेगवेगळ्या रंगांमध्ये असतात. कारण अवघड होतं ब्लू पिगमेंट तयार करणं. नेचर ऑल्सो डझंट मेक ब्लू पिगमेंट व्हेरी इझिली. आणि इफ यू थिंक अबाउट इट, द ओनली ब्लू दॅट वी सी इज इन इजिप्शियन पेंटिंग्स. इजिप्तमध्ये त्यांना माहिती होतं ब्लू कसा तयार करायचा. कसा तयार केला त्यांनी ब्लू? तर त्यांनी कॉपरची काही कंपाऊंड्स घेतली, त्याच्यात चॉक टाकला, सँडस्टोन टाकला आणि त्याला हीट केलं. यू गेट दिस नाईस इजिप्शियन ब्लू विच वॉज इम्पोर्टेड ऑल अराउंड द वर्ल्ड, एक्सपोर्टेड, सॉरी, ऑल अराउंड द वर्ल्ड, राईट? मी जसं म्हणलं तसं की नेचर डझंट मेक ब्लू पिगमेंट. जे आपल्याला मोराचे पिसं दिसतात, किंगफिशर दिसतो किंवा वेगवेगळ्या निळ्या रंगाचे बीटल्स असतात, दोज आर नॉट ट्रू ब्लूज. तिथे रंग नाही आहे. कसा बनवतो मग मोर तो रंग? तिथे एक मॉलिक्यूल नाही आहे की ज्याचा रंग निळा आहे. सो दीज आर कॉल्ड अ स्ट्रक्चरल कलर्स. स्ट्रक्चरल म्हणजे काय? कोणी ऐकलंय का मोराच्या पिसाबद्दल की त्याचा निळा रंग कसा येतो? द वे इट रिफ्लेक्ट्स ऑर अदर इंटरॅक्ट्स विथ लाईट, राईट? तुम्ही समजा मोराच्या पिसाचे जे स्केल्स बघितलेत दुसऱ्या फोटोमधले, अगदी बारीक 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 स्केल्स आहेत. हे डायफ्रॅक्शन ग्रेटिंगसारखे काम करणार आहेत. आणि त्याच्यावरती जेव्हा लाईट पडतो तर तो लाईट ज्या प्रकारे रिफ्लेक्ट होतो, रादर इंटरफिअरन्स होतो त्या लाईटचा, वी आर गोइंग टू सी दीज नाईस ब्लूज अँड ग्रीन्स. इनफॅक्ट इथे एक मोराचं पीस आहे आणि हे तुम्ही नंतर पण ट्राय करू शकता. आपल्या मोराच्या पिसात, माझा फोन कुठे गेला, आपल्याला काय माहिती आहे की रंग का दिसतोय? लाईट त्याच्यावरती पडला, त्याचं जे स्ट्रक्चरल फीचर्स आहेत त्याच्यामुळे तो लाईट दिसतोय, राईट? समजा मी फोन घेतला आणि मागनं लाईट टाकला सच दॅट त्याचा जो इंटरफिअरन्स आहे तो मी समजा ब्रेक केला, तर आपल्याला दिसायला लागतं की तो ब्लू कलर निघून जातो. आणि तुम्ही हे नंतर इथे येऊन ट्राय करू शकता. वी आर बेसिकली ब्रेकिंग दॅट इंटरफिअरन्स ऑफ लाईट, तो जो पॅटर्न तयार होत होता, आणि इट सून स्टार्ट्स बिकमिंग ब्लॅक. इथे पोपटाचं पण पीस आहे, तुम्ही ह्याचं पण ट्राय करू शकता. नंतर तो रंग हिरवा रंग निघून जातो, काळं दिसायला लागतं पीस, राईट? सो ऑल ऑफ दीज आर रिअली कूल वेज टू गेट दॅट ब्लू. पण आपल्याला शक्य नव्हतं, ह्युमन्सना शक्य नव्हतं. झाडांनी का नसेल ब्लू पिगमेंट तयार केलं? खूप झाडांना ब्लू फुल निळा गुलाब पटकन बनत नाही, राईट? किंवा निळ्या पानांची झाडं पण पटकन दिसत नाहीत. का नसेल बरं? दे डोंट नीड द ब्लू कलर. किंवा अजून काय नीडपेक्षा
त्यांच्या हां पण लक्षात घ्या की क्लोरोफिल इव्हॉल्व्ह झालंय ना इतक्या वर्षांच्या इव्होल्युशनमधनं ते क्लोरोफिल हिरव्या रंगाचं इव्हॉल्व्ह झालंय. मग ब्लूकडे का नाही गेलो आपण? आपण मग अशी स्पेक्ट्रम बघितला. व्हॉट इज द एनर्जी ऑफ ब्लू कलर? इट्स मच हायर, राईट? आणि एखादी गोष्ट ज्यावेळी लाल रंगाची दिसते, समजा मला तो आता बोर्ड लाल दिसतोय, व्हॉट इज इट रिफ्लेक्टिंग? इट्स रिफ्लेक्टिंग रेड अँड ऑब्झॉर्बिंग ऑल अदर्स, राईट? आता विचार करा की जर का एखाद्या झाडाला किंवा एखाद्या बायोलॉजिकल गोष्टीला इव्हॉल्व्ह व्हायचं आहे, हाय एनर्जी तिने सोडून द्यावी का? इट्स नॉट इकॉनॉमिकल. जी हायेस्ट एनर्जी ज्या वेवलेंथमधनं मिळणार आहे ती ऑब्झॉर्ब केलीच पाहिजे, ती रिफ्लेक्ट करून चालणार नाही, राईट? सो मोस्ट ऑफ द पिगमेंट्स दॅट हॅव इव्हॉल्ड बायोलॉजिकली हॅव इव्हॉल्ड सच दॅट दे आर नॉट ट्रू ब्लूज. इनफॅक्ट इथे एकच उदाहरण मी दिलं आहे, हे जगातलं माझ्या मते माहिती असलेलं एकच उदाहरण आहे. इट्स कॉल्ड ऑलिव्ह विंग बटरफ्लाय, की ज्याच्याकडे खरं खरं ते ब्लू पिगमेंट आहे. तो जो ब्लू आहे तो ॲक्च्युली निळा रंग आहे, तिथे स्ट्रक्चरल फीचर्स नाहीत, पण खूप कमी, मी जसं म्हणलं जगात एकच असं तयार झालं आहे. पुढे जाऊया आणि एक मिनटं मागे. सो ही चायनाच्या राणीची पिन आहे बरं का? खूप फनी गोष्ट आहे की त्या राणीला निळा रंग खूप आवडायचा. निळ्या रंगाची पिगमेंट्स तर रेअर होती, कुठनं आणणार? तिने काय केलं, तिने किंगफिशर्सची, म्हणजे किंगफिशर इतके पाळले इतके पाळले, तिच्याकडे खूप किंगफिशर्स तिने पाळले, आणि मग प्रत्येकाची पिसं गोळा करून त्यांनी ती अशी ब्लू पिन, एक 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 पिसाचं फीचर त्यांनी त्याच्यात ॲड करून ती ब्लू पिन तयार केली आहे. अगेन इट्स अ स्ट्रक्चरल ब्लू, इट्स नॉट द ट्रू ब्लू पिगमेंट, राईट? सो द पॉइंट इज वी हॅव ऑल इव्हॉल्ड इन अ पर्टिक्युलर मॅनर टू सी कलर. मग माणसाला कसा दिसतो रंग? हाऊ डू वी सी कलर्स? काय होतं? ओके, सो देर आर रॉड सेल्स अँड कोन सेल्स, बरोबर आहे. कोणी अजून सांगू शकेल काय असतं रॉड सेल्स? रॉड सेल्स सोडून देऊया, कोन सेल्स विषयी बोलूया. कलर परसेप्शनसाठी असतात, राईट? पण कोणकोणत्या प्रकारचे असतात? तुमच्या सिलेबसमध्ये आहे बरं का हे? व्हॉट आर द डिफरंट टाईप्स ऑफ कोन सेल्स? हां, आता रेड ब्लू ग्रीन म्हणण्यापेक्षा वी विल कॉल देम शॉर्ट वेवलेंथ, लॉंग वेवलेंथ अँड मीडियम वेवलेंथ. दे आर नॉट रेड ब्लू अँड ग्रीन. कारण आपण बघूया थोडंसं की आपल्याला ज्यावेळी एखादी, सो जस्ट प्ले द व्हिडिओ सुरभी. ज्यावेळी आपल्याला एका प्रकारचे लाईट आपल्या डोळ्यावरती पडतो किंवा एखाद्या पर्टिक्युलर वेवलेंथचा लाईट आपल्या डोळ्यावरती पडतो, त्यावेळी आपल्या डोळ्यामध्ये जी केमिकल्स आहेत त्याच्यामध्ये काहीतरी त्याच्या जडणघडणीत बदल होणार आहे. इट्स गोइंग टू चेंज इट्स शेप, राईट? अँड युअर ब्रेन इज गोइंग टू गेट सम सिग्नल दॅट दिस इज द पर्टिक्युलर कलर यू आर सीईंग. नाव द थिंग इज दॅट इफ आय शो ऑर शाईन ऑल थ्री लाईट्स इक्वली, राईट? सो रेड, ग्रीन अँड ब्लू, ऑल ऑफ देम इफ आय शाईन कम्प्लीटली, देन इट्स गोइंग टू अपिअर व्हाईट. मग मला व्हाईट लाईट दिसतो, राईट? But if you see the next image, it actually shows, so let's go to the next one, it actually shows the responsibility of these short, medium and long range cells, right? So ithe kay distay ki pratyek wavelength la tya 400 te 500 madhe the short wavelength cones are going to get activated. Pudhe 500 te 600 kiwa 4 ya purna green ji curve hai, त्याच्यामध्ये मीडियम वेवलेंथ कोन्स आर गोइंग टू गेट ॲक्टिवेटेड, राईट? सगळ्यांना ग्राफ कळतो आहे? आता बघा, आता विचार करा की समजा माझ्याकडे 560 किंवा 550 वेवलेंथचा कोन असेल, सॉरी 550 वेवलेंथचा लाईट असेल, तर साधारणतः इथे येणार आहे, इथे तुमचे मीडियम आणि लॉंग रेंज दोन्ही कोन्स ॲक्टिवेट होणार आहेत. प्रत्येक डोळ्यामध्ये 6 मिलियन कोन्स आहेत आपल्या, कोन सेल्स आहेत. कुठली ॲक्टिवेट किती होईल, इट्स ऑल बेस्ड ऑन प्रॉबेबिलिटी. इट्स व्हेरी डिफिकल्ट टू प्रेडिक्ट की लॉंग रेंजेस ॲक्टिवेट होणार आहेत का फक्त मीडियम रेंजेस ॲक्टिवेट होणार आहेत. इनफॅक्ट दोन्ही होणार आहेत. दोन्हीच्या बकेट ज्यावेळी पूर्ण भरल्या जातील त्यावेळी आपल्याला कळेल की हां, तो साधारणतः 550 वेवलेंथचा लाईट आहे.
सो इट्स गॉट अ लॉट ऑफ मॅथ राईट. कलर सायन्स इज हॅज अ लॉट टू डू विथ प्रॉबेबिलिटी अँड मॅथ, द थिंग दॅट आय वॉज टॉकिंग अबाउट. आणि आपल्याला हे दिसतं पण बीजना मात्र खूप वेगळं दिसतं. सो आपल्याला जे लाल जे पिवळं फूल दिसतं, बीज कॅन ॲक्च्युली परसिव्ह द कलर इन अ मच डिफरंट वेवलेंथ रिजन, आणि त्यांना तेच पिवळं फूल साधारणतः असं दिसणार आहे. त्यांना बरोबर मध कुठं आहे ते कळणार आहे. राईट, इज एव्हरीवन विथ मी? ओके, सो पुढे जाऊया आणि आता बघूया की का 3D रिप्रेझेंटेशन गरजेचं आहे. आता मी समजा शॉर्ट, लेट्स प्ले द मूवी. सो नाही, मागे जा, मागे जा. हां, आता मी समजा शॉर्ट, मीडियम आणि लॉंग रेंज अशा या तिन्ही कोन्सना प्लॉट करायला लागले तर काय दिसेल? साधारणतः 500 नॅनोमीटरला मी कुठे लावू शकेन तर साधारणतः त्याची जी रिस्पॉन्सिबिलिटी आहे ती, त्याचा एक मॅट्रिक्स माझ्याकडे तयार होईल. राईट, ते मॅट्रिक मी या ग्रीडवरती तिथे साधारणतः हा प्लॉट करीन. असंच मी प्रत्येक वेगवेगळ्या कलरला प्लॉट करू शकते. आणि म्हणून कलर सायंटिस्ट डोंट यूज अ 2D रिप्रेझेंटेशन एनिमोर, दे स्टार्ट प्लॉटिंग थिंग्स इन 3D, बिकॉज वी हॅव 3 टाईप्स ऑफ कोन्स अँड ऑल दोज 3 थिंग्स आर गोइंग कंबाईन टू गिव्ह यू अ सिग्नल. ओके, वेन केमिस्ट ॲक्च्युली थिंक अबाउट कलर, सो वी हॅव टॉक्ड अबाउट फिजिक्स अ लिटल बिट ऑफ मॅथमॅटिक्स, अ लिटल बिट ऑफ बायोलॉजी. केमिस्ट्स कसा कलरचा विचार करतात? सो केमिस्ट्स डोंट थिंक अबाउट द लाईट इंटरॅक्शन टू मच. केमिस्ट डोंट थिंक हाऊ टू रिप्रेझेंट द कलर. केमिस्ट डोंट थिंक वाय आर वी सीईंग अ पर्टिक्युलर कलर. केमिस्ट ॲक्च्युली थिंक व्हॉट इज दॅट थिंग इन दॅट मॉलिक्यूल दॅट इज अब्सॉर्बिंग दॅट पर्टिक्युलर वेवलेंथ, वाय इज इट अब्सॉर्बिंग इन दॅट रेंज अँड हाऊ कॅन आय मॅन्युप्युलेट इट. राईट, सो आपण हे वेवलेंथ ग्राफ पाहिला आहे किंवा हा चार्ट पाहिला आहे विजिबल रिजनचा. आपल्याला एखादी गोष्ट ज्यावेळी 500 नॅनोमीटर किंवा ग्रीन रेंजमध्ये अब्सॉर्ब करत असते तर कलर दिसणारा मात्र करस्पॉन्डिंग व्हीलमध्ये आपला रेड असतो. राईट, आणि सगळ्या केमिस्टना किंवा कुठल्याही प्रकारच्या कलर चेंजमध्ये, म्हणजे मी अगदी आता हे घेतलं समजा, राईट, मी कुठल्याही प्रकारच्या कलर चेंजमध्ये, राईट, ॲज यू कॅन सी इट हॅज स्टार्टेड टर्निंग पिंक. द थिंग इज दॅट वेन एवर अ थिंग चेंजेस कलर, केमिस्ट्स आर ऑलवेज आस्किंग अ क्वेश्चन, व्हॉट इज द इलेक्ट्रॉन, व्हॉट आर द इलेक्ट्रॉन्स इन दॅट पर्टिक्युलर मटेरियल डुईंग. वाय इज दॅट? जशी एखाद्या गोष्टीवरती आपण एनर्जी टाकतो, ओके, जस्ट पे अटेन्शन फॉर 1 मिनिट, ज्यावेळी आपण एखाद्या गोष्टीला एनर्जी देतो, व्हॉट इज गोन हॅपन टू द इलेक्ट्रॉन्स? दे आर गोन गेट एक्साइटेड, जस्ट लाईक हाऊ आय कॅन जम्प, अँड देन वॉट विल हॅपन? जस्ट लाईक एनी अदर थिंग, जस्ट लाईक आय हॅव टू कम डाऊन, द इलेक्ट्रॉन्स आर ऑल्सो गोईंग टू कम डाऊन, अँड डिपेंडिंग ऑन हाऊ मच वॉज द जम्प, हाऊ बिग वॉज द जम्प, यू आर गोईंग टू सी डिफरंट काय, डिफरंट कलर्स. वाय डू आय सी डिफरंट कलर्स? राईट, सो एव्हरी टाईम द इलेक्ट्रॉनिक ट्रान्झिशन इज गोईंग टू हॅपन, इट्स गोईंग टू एमिट अ पर्टिक्युलर फोटॉन, अँड दॅट पर्टिक्युलर एनर्जी इज गोईंग टू बी करस्पॉन्डिंग टू अ पर्टिक्युलर वेवलेंथ, अँड वी आर गोईंग टू सी दॅट कलर. सो लेट्स लुक एट सम ऑफ द रिअली नाईस कलर टेस्ट्स हिअर. ओके, माझ्याकडे इथे वेगवेगळे कंपाऊंड्स आहेत अँड प्रिटी मच इन ऑल द केमिस्ट्री टेस्ट दॅट आय एम गोईंग टू शो यू नाऊ, द मेन प्रिन्सिपल इज दिस इलेक्ट्रॉनिक ट्रान्झिशन्स. ओके, इलेक्ट्रॉन्स एक्साइट होणार आहेत अँड वी आर गोईंग टू सी, ओके, जस्ट गिव मी 1 मिनिट. आणि आपण लाईट ऑफ करू शकतो का? माझ्याकडे इथे वेगवेगळे सॉल्ट्स आहेत,
ओके, कोणते रंग दिसत आहेत? राईट, वेगवेगळ्या कलर्सच्या फ्लेम्स आहेत इथे, का बरं असं असेल? का बरं असं असेल? कारण मी जे हे वेगवेगळे सॉल्ट्स घेतले होते त्यातल्या प्रत्येक सॉल्टमध्ये वेगवेगळं एलिमेंट आहे आणि प्रत्येक एलिमेंटचे जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते वेगवेगळे जंप करणार आहेत. म्हणजे समजा मी म्हणलं की मी किती उंच जंप करते वर्सेस माझा मुलगा किती उंच जंप करू शकतो, तो खूप जास्त उंच उडी मारू शकतो माझ्यापेक्षा. तसंच वेगवेगळ्या एलिमेंट्सचे च्या ज्या उड्या आहेत त्या वेगवेगळ्या आहेत इथे, राईट. सो आपल्याला कॉपरमधनं हे कॉपर क्लोराईड आहे, कॉपर बरेचदा ब्लू ग्रीन दाखवतो. जे आपले रेड्स होते ते स्ट्रॉन्शियम किंवा लिथियममधनं येतात, राईट. बोरॉन ग्रीन दाखवतो बरेचदा, सोडियम येलो दाखवतो, आपलं गॅस इज राईट. सो इफ यू थिंक अबाउट इट, ह्याचा आपण वापर खूप वेगवेगळ्या प्रकारे करतो. कुठे बघतो आपण ह्याचा वापर सगळ्यात जास्त? फायरवर्क्समध्ये, राईट. अजून कुठे वापर केला जातो ह्याचा? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्पेक्ट्रोस्कोपीचं जे प्रिन्सिपल आहे ते हेच आहे, राईट. प्रत्येक एलिमेंटची सिग्नेचर ही वेगळी असणार आहे आणि त्याचा वापर आपण पुढे सायन्समध्ये पण केलेला आहे. ओके, सो ज्यावेळी कलर चेंज होतो, मी जसं मगाशी म्हणलं काही गोष्टींचा कलर चेंज आपल्याला असा दिसतो, राईट. सो पुढे जाऊया, तोपर्यंत मी पुढची टेस्ट दाखवते. माझ्याकडे इथे कॉपर सल्फेट आहे. कॉपर सल्फेट कोणत्या रंगाचं असतं? ब्लू. ओके, कॉपर सल्फेट ब्लू आहे, दिसतंय सगळ्यांना. आता हेच कॉपर सल्फेट मी समजा NaNO2 मध्ये टाकलं तर त्याचा रंग बदलला. तेच कॉपर सल्फेट घेऊन मी अमोनियामध्ये टाकणार आहे, वेगळा रंग आला. तेच कॉपर सल्फेट मी समजा HClमध्ये टाकलं, कॉन्सन्ट्रेटेड HCl आहे इथे माझ्याकडे, काय होतं इथे? का रंग बदलतोय? वाय इज द कलर चेंजिंग? रिॲक्शनमुळे दुसरे कंपाऊंड तयार होत आहेत. ओके, गंमत म्हणजे पूर्ण रिॲक्शन होत नाही आहे, बरं का. CuSO4.5H2O हे निळ्या रंगाचं आहे, पण जेव्हा मी त्या 5H2Oच्या ऐवजी दुसरं काहीतरी टाकलं, हे H2Oच्या ऐवजी समजा अमोनिया NH3 आलं, CuSO4.5NH3 आलं, तर त्याचा रंग पूर्णपणे बदललेला असतो. किंवा HClच्या क्लोराईड आलं तिथे तर त्याचा रंग पूर्णपणे बदललेला असतो. सो अगेन, फॉर ट्रान्झिशन एलिमेंट्स त्यांचे रंग वेगवेगळे का दिसतात? कारण हे जे लिगँड्स आहेत, जसं 5H2O ही त्या कॉपरबरोबर असणारी जी लिगँड आहे, ती लिगँड बदलली की त्या ज्या दोन एक्सायटेड ग्राउंड स्टेट आणि एक्सायटेड स्टेट जे आपण म्हणलेलं त्यांच्यातलं अंतर बदलतं. जर का माझ्याकडे एक लिगँड आहे की ज्याचं अंतर कमी आहे, तर त्याच्यासाठी त्या इलेक्ट्रॉन्सना मारणारी जंप किंवा मारायला लागणारी जंप ही खूप छोटी असणार आहे, म्हणजे एनर्जी खूप कमी असणार आहे. म्हणजे त्याची वेवलेंथ कशी असेल? E=h𝛎 किंवा E=hc/λ. मग समजा एनर्जी कमी झाली तर लॅमडा काय होईल? वाढेल. सो जर का ही एनर्जी कमी 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 आपण करत गेलो तर लॅमडा वाढत 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 जाणार आहे, राईट. आणि मग जी जे कंपाऊंड आधी 200 नॅनोमीटरला तुम्हाला काहीतरी यु नो ॲब्सॉर्बन्स देत होतं, तेच कंपाऊंड आता 400 ते 700 मध्ये द्यायला लागतं आणि तो कलर जास्तीत जास्त व्हिजिबल व्हायला लागतो. सो जसा लिगँड्स आपण बदलतो तसं तसं आपल्याला वी कॅन ऑल्सो सी द कलर चेंजिंग. दुसऱ्या प्रकारे आपल्याला कलर चेंज दिसतो तो म्हणजे ऑक्सिडेशन स्टेटमुळे.
अगेन ऑक्सिडेशन स्टेटचं पण लॉजिक तेच आहे की त्यावेळेला इलेक्ट्रॉन्सना मारायला लागणारी जंप ही वेगवेगळ्या उंचीची असणार आहे. सो माझ्याकडे इथे KMnO4 आहे, मी KMnO4 टाकतीये इथे, काही नाही साखरेचं पाणी आहे साधं. टाकताना रंग कसा होता? पर्पल. टाकल्यावरती कसा झालाय? ब्राउनिश ऑरेंज, राईट? ऑरेंज होत गेलाय का? कारण मॅंगनीजची जी ऑक्सिडेशन स्टेट होती ती आधी +7 होती, त्याची आता मी +4 आणली. द कलर चेंजेस बेस्ड ऑन द ऑक्सिडेशन स्टेट ऑफ द सेंट्रल ॲटम, राईट? पुढचा प्रयोग दाखवते. ओके, सो व्हॉट आय हॅव हिअर, पुढे जाऊया माझ्या मते. ॲक्च्युली थांब, तो जरा एक्सप्लेन करते. सो सेम गोष्ट, जर का माझ्याकडे आता बघा इथे क्रोमियमची दोन कंपाऊंड्स आहेत. अगेन इफ ॲज सून ॲज आय चेंज द लिगँड, इथे काय आहे? क्रोमियमच्या लिगँड्स इथे सगळ्या अमोनिया आहेत, क्रोमियमच्या भोवती सगळीकडे अमोनिया आहे. मी समजा एक अमोनिया काढून समजा तिथे क्लोरीन घातलं तर त्याचा रंग पिवळ्यापासून मॅजेंटापर्यंत जातो, राईट? सो इट्स व्हेरी इम्पॉर्टंट हाऊ दीज ट्रान्झिशन्स हॅपन. सगळीकडे कधीही कलर चेंज होताना दिसलं की आधी विचार करायचा की इलेक्ट्रॉनिक ट्रान्झिशनमध्ये काही फरक झाला आहे का. ओके, पुढचं बघूया. एक ऑर्गॅनिक कंपाऊंड्सचं आपल्याला कसं दिसतात? हे आपल्या सगळ्यांच्या ओळखीचे ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आहेत. कोणकोणते आहेत? टर्मरिक, कॅरेट्स आणि लीव्स. सो कर्क्युमिन, बीटा कॅरोटीन आणि क्लोरोफिल, राईट? हे सगळे आपल्या ओळखीचे कंपाऊंड्स आहेत. त्यांच्यामध्ये काही साधर्म्य दिसतं आहे का? त्यांच्यात काही एकसारखं आहे असं वाटतं आहे का? त्यांच्या स्ट्रक्चरकडे बघा पाहू. रिंग्स आहेत त्यांच्यात. अजून काय आहे? हां, मोठं स्ट्रक्चर आहे. ओके, अजून काही सारखं वाटतंय का? दे आर चेन्स ऑफ हायड्रोकार्बन्स, वंडरफुल. एनिथिंग मोर? डबल बॉन्ड्स आहेत, राईट? आता हे जे डबल बॉन्ड्स आहेत, व्हॉट आर दीज डबल बॉन्ड्स डुईंग? तुम्ही बघितलं केअरफुली तर अल्टरनेट डबल बॉन्ड्स आहेत. म्हणजे सगळे डबल बॉन्ड्स एका ठिकाणी नाही आहेत, एक डबल बॉन्ड एक सिंगल बॉन्ड, एक डबल बॉन्ड एक सिंगल बॉन्ड, अशा प्रकारे त्यांची अरेंजमेंट झाली आहे. द मोमेंट यू हॅव दिस स्ट्रक्चर ऑफ डबल अँड सिंगल बॉन्ड्स, अल्टरनेटिंग स्ट्रक्चर, यू हॅव कॉन्ज्युगेशन. त्याला काय म्हणायचं? कॉन्ज्युगेशन. म्हणजे काय? कॉन्ज्युगेशन झालं की काय होतं? की ती जी गॅप मी म्हणत होते, एनर्जी इलेक्ट्रॉनला ग्राउंड स्टेटवरनं एक्सायटेड स्टेटमध्ये जायला लागणारी एनर्जी ही कमी 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 होत जाणार आहे आणि म्हणून त्याची वेवलेंथ ही वाढत 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 जाणार आहे, राईट? सो व्हॉट वी आर गोइंग टू सी इज द रिझन दीज कंपाऊंड्स आर कलर्ड इज बिकॉज ऑफ दिस कॉन्ज्युगेशन. सो आता एक प्रयोग बघूया, लास्ट ऑर मे बी द सेकंड लास्ट, की ज्याच्यामध्ये आपल्याला दिसेल की कॉन्ज्युगेशन का गरजेचं आहे. ओके, माझ्याकडे इथे मिथिलिन ग्लू नावाचं कंपाऊंड आहे, ते मी टाकतीये NaOH-मध्ये आणि ग्लुकॉन डी. बेस आहे, ग्लुकॉन डी आहे आणि त्याच्यात मी मिथिलिन ग्लू टाकलाय. हां, ओके, शेक करून मी याला ठेवून देते, बघूया काय होतं. ओके, तोपर्यंत एक दुसरा सेटअप करते. थोडासा कमी मेथिलिन ब्लू मी याच्यात टाकते. ऑब्झर्व करूया शांतपणे की त्या बॉटलचं काय होतंय. काय होतंय बाटलीमध्ये? कलर फेड व्हायला लागलाय. काय झालं आहे का? कुठे दिसतोय का कलर? अजून वरती आहे कलर, पण खालचा सगळा रंग गेला कुठे? मग कलर गेला कुठे? सगळ्याच्या सगळ्या वरती आलाय का? बघा आता गंमत बघा. परत ब्लू कसा झाला?
परत होईल का फेड? नक्की? किती वेळेला मी असं करू शकते? किती वेळ करू शकते? आर यू शुअर? बघा सिमचं काय होतं म्हणणं, सायंटिस्ट काय करतात, ऑब्झर्वेशन्स करतात आणि विचार करतात की काय होत असेल, राईट? परत झालं फेड, परत शेक केल्यावरती परत ब्लू होईल? नक्की झालं परत ब्लू? सेम थिंग, मला हे जर का मी डाय बदलला, सो मेथिलिन ब्लू ऐवजी मी समजा इथे कार्मिन ड्राय डाय घातला, तर तो ग्रीन आहे आणि स्लोली त्याचा पण रंग बदलेल, काहीतरी वेगळा होईल, बघूया काय होतं तो. पण नक्की होतं आहे काय? रंग बदलतोय, मी जसं म्हणलं तसं रंग बदलताना दिसतोय, म्हणजे नक्की काय होतंय? सी ॲज अ केमिस्ट दॅट्स व्हॉट इज इम्पॉर्टंट टू मी. हां, शेक करताना इलेक्ट्रॉन एक्साइट होत आहेत का? दॅट्स अ वंडरफुल गेस, कारण आपण बघितलं की एनर्जी दिली इलेक्ट्रॉन्सना किती एक्साइट होते, राईट? और ते एक्साइट होतात आणि मग कलर देतात. पण इथे अजून काही वेगळं होत आहे का? परत झाला कलरलेस. आय कॅन गो ऑन अँड ऑन अँड ऑन. सो शेकिंगमुळे काही होत आहे का, हा पहिला प्रश्न आहे, राईट? बिकॉज आय हॅव टू शेक टू गेट दॅट ब्लू कलर. एक प्रयत्न करूया, सेम दुसरी बाटली आहे, पण ते ह्या दुसऱ्या बाटलीत मात्र मी पूर्ण भरणार आहे त्याला. ओके, त्या दुसऱ्या बाटलीला मी पूर्ण भरलंय, आता काय होईल? होईल का नाही? शेक व्हायला पाणी नाही आहे का? पाणी तर आहे, जागा नाही आहे. मग जागा काय करते? जागा का गरजेची आहे? हां, जास्त एनर्जी क्रिएट करते का? काय केलं पाहिजे मला शोधायचं आहे, तर मी काय केलं पाहिजे, काय होत आहे मला शोधायचं आहे त्या बाटलीत काय होत आहे. खूप कमी कंपाऊंड मी समजा NaOH ह्याच्यात टाकलं आणि आपण करूया ॲड, आहे आपल्याकडे NaOH, फारसा फरक नाही पडणार. याचं ब्लूचं कलरलेस होईलही पहिल्यांदा कदाचित, पण परत ब्लू होईल का हा प्रश्न आहे. सो मला समजा खरंच कळायचं असेल की काय केलं पाहिजे, शोधून काढायचं असेल, तर कदाचित मला मोजलं पाहिजे NaOH किती टाकतीये, ग्लुकोज किती टाकतीये, मेथिलिन ब्लू किती टाकतीये, वेगवेगळ्या प्रपोर्शन्समध्ये टाकून दरवेळी मला उत्तर येतं का हे मला शोधलं पाहिजे, विच इज समथिंग दॅट अ सायंटिस्ट वूड डू. व्हॉट एल्स कॅन यू थिंक ऑफ? ऑब्झर्वेशन्सविषयी बोललो होतो आपण मगाशी. कॅन यू ऑब्झर्व की ब्लू कुठे होता या बाटलीत? टॉपवरती. मग टॉपवरती का असेल, का खाली नाही? हवेशी रिॲक्ट होतोय का असं वाटलं तुला? हवेशी रिॲक्ट होतोय कारण टॉप साईडला हवा आहे. ओके, आणि समजा मी इथे वरती हवाच नाही आहे तर म्हणून त्याची रिॲक्शन कदाचित होत नाही आहे. इनफॅक्ट ही जी रिॲक्शन आहे ना, ही आपल्या मिल्क इंडस्ट्रीमध्ये वापरतात. कुठे वापरतात? तर दूध खराब झालं आहे की नाही हे समजा त्यांना टेस्ट करायचं असेल तर ते बघतात, मेथिलिन ब्लू घालून बघतात. जर का मेथिलिन ब्लूचा कलर लवकर फेड झाला, पांढरा झाला, परत कलरलेस झाला, तर दूध खराब झालं आहे. आणि समजा ब्लू कलर तसाच राहिला दुधाचा तर चांगलं आहे दूध. काय होत असेल, काही हिंट मिळते का ह्या सांगण्यावरनं? काय हिंट मिळते? सो दूध खराब होतं म्हणजे नक्की काय होतं? ॲसिडिक होतं. ओके, पण म्हणजे काय होतं? सॅच्युरेट नाही म्हणता येणार, पण दूध खराब होतं म्हणजे नक्की काय होतं? आपण फ्रीजमध्ये ठेवतो दूध, नाही ठेवलं बाहेर ठेवलं तर लवकर खराब होतं. का लवकर खराब होतं? जर्म्स तयार होतात. ओके, जर्म्स काय करतात?
तयार होतात का आतमध्ये असतात दुधाच्या? ऑलरेडी ऑलरेडी असतात, भरपूर असतात, वाढतात. काय खाऊन वाढतात? ऑक्सिजन खाऊन वाढतात, जो आपल्या इथे हवेमध्ये पण वरती आहे, राईट. मग समजा त्या किड्यांनी किंवा त्या मायक्रो ऑर्गॅनिझम्सनी पूर्ण सगळा ऑक्सिजन खाऊन टाकला आहे दुधातला, अँड देर इज नो मोर ऑक्सिजन रिमेनिंग, राईट, तर ब्लू ब्लू राहील का? इट विल टर्न कलरलेस. द रिझन वाय दिस इज टर्निंग ब्लू अगेन अँड अगेन अगेन अँड अगेन इज एव्हरी टाईम आय शेक दॅट मेथिलिन ब्लू इज गोइंग टू गेट ऑक्सिजन. हवेतला ऑक्सिजन आणि मेथिलिन ब्लू यांना रिॲक्ट व्हायची एक संधी मी देते ज्यावेळी मी शेक करते. एकदा आपण स्ट्रक्चर समजा बघितलं मेथिलिन ब्लूचं, तर आपल्याला कळेल की मेथिलिन ब्लूचा ज्यावेळी ब्लू रंग असतो ते स्ट्रक्चर काय आहे, आणि समजा ज्यावेळी कलरलेस होतो ते स्ट्रक्चर काय आहे. ओके, सो मगाशी मी काय म्हणलेलं, कॉन्ज्युगेशन पाहिजे, लॉंग चेन पाहिजे, अल्टरनेट डबल बॉन्ड्स पाहिजेत आपल्याला कलर हवा असेल तर. जर का मी ते ब्रेक केलं मध्ये तर त्या कलरचं काय होईल? कलरलेस होईल, राईट. मागे जा एक मिनटं, वन स्लाइड बिफोर. इकडचा जो निळ्या बॉक्समधला आहे तो निळ्या रंगाचा मेथिलिन ब्लू आहे, त्याच्यामध्ये बघा ऑल्टरनेट डबल बॉन्ड्स आहेत सगळीकडे. आणि मी समजा इकडे बघितलं तर काय दिसेल? ल्युकोमेथिलिन ब्लूमधल्या मधल्या रिंगमध्ये डबल बॉन्ड्स नाही आहेत, दॅट्स वाय इट चेंजेस कलर फ्रॉम ब्लू टू कलरलेस. त्यामुळे आपण जेव्हा एखाद्या गोष्टीचा रंग बघतो, म्हणजे अगदी तुम्ही फिनॉफथलिन आणि एच सी एल एन ओ एचची जी रिॲक्शन करता, त्यावेळी ह्याचा विचार करा की हां पिंक तर झालं फिनॉफथलिन, पण का झालं? त्याच्यात स्ट्रक्चरमध्ये काय फरक पडला? त्याचं मॉलिक्युलर स्ट्रक्चर कसं बदललं की त्याचा एकाचा रंग पिंक असतो एकाचा रंग कलरलेस असतो, राईट. सो थिंक अबाउट ऑल दीज थिंग्स. इनफॅक्ट ही जी दुसरी रिॲक्शन आहे पुढची, विच इज ऑल्सो कॉल्ड ॲज कार्मिनची जी रिॲक्शन आहे, दिस इज कॉल्ड ॲज ट्रॅफिक सिग्नल. कारण येलो, तीन वेगवेगळे रंग मला दिसतात आत्ता, मला येलो आणि रेड हे दिसत आहेत. प्रत्येक बघा ऑक्सिडेशन स्टेट वेगवेगळी आहे, डबल बॉन्ड्स ऑल्टरनेट डबल बॉन्ड्सची रचना बदलती आहे आणि आपल्याला दिसणारा रंग पण बदलतो आहे, राईट. सो वेन वी आर थिंकिंग अबाउट कलर्स, दॅट्स अबाउट इट. यू हॅव टू थिंक अबाउट इट फ्रॉम ऑल साईड्स, राईट. फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स, बायोलॉजी अँड हिस्ट्री अँड सायकॉलॉजी एज वेल, राईट. सो दॅट वॉज इट. थँक्यू. यावेळी होळी खेळताना नक्की विचार करा कुठले कुठनं रंग आलेत, काय रंग आलेत, त्याची मॉलिक्युलर रचना काय आहे, त्याचं फिजिक्स काय आहे. ओके,